नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर काल होती पौर्णिमा, आणि साधी सुधी पौर्णिमा नाही तर चैत्रातली पौर्णिमा, म्हणजे आता ज्या नवरात्री चालू होत्या त्याच्यामधली ही पौर्णिमा होती. तर आज पौर्णिमेला ना माझ्याकडून देवांनी खूप साऱ्या सेवा आज करून घेतल्यात, तर म्हणून म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करू त्या सगळ्या गोष्टी. आपल्या प्रत्येक सणाला बघा काही खास मुहूर्त असतात, काही दिवस असतात, तर तशीच पौर्णिमा ही खूप महत्त्वाची मानली जाते. कारण पौर्णिमेला ज्या आपल्या ईश्वरी शक्ती असतात ना, त्यांचा प्रभाव खूप जास्त प्रमाणात असतो, आणि त्याच्यामुळे या दिवशी तुम्ही जितक्याही ज्याही सेवा कराल ना, त्या सेवा खूप जास्त प्रमाणात फलित होतात. तर म्हणून आणि हा दिवसच खूप वेगळा वाटतो बघा तुम्ही. तर अशी माझी सुरुवात झाली ती म्हणजे अशा सुंदर अशा आपल्या उंबरठ्याच्या लेपणाने. मी आता लेपणामध्ये ना अत्तर घालते, गुलाब अत्तर, आणि त्याचा इतका सुंदर सुगंध येतो ना संपूर्ण उंबरठ्यावरती. त्यानंतर आपल्या तुलसी मातेची सेवा झाली, त्यानंतर शेगडीची पूजा झाली, म्हणजे अन्नपूर्णा मातेची सेवा झाली. तर हे उंबरठ्याचं लेपण, त्यानंतर तुळशीची पूजा, त्यानंतर गॅसची पूजा, ह्या तर रोजच्याच पूजेचाच भाग आहे. पण आज तुम्ही म्हणाल ताई स्पेशल अशा काय पूजा केल्यात तुम्ही, तर आजची जी ही स्पेशल पूजा आहे ना ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे की काय केली आहे. तर बघा पहिले आपलं जे रोजचं आपलं देवघर आहे, तर देवघराला सुंदर असं सजवलं, छान फुलांनी आपलं देवघर असं मस्त सज्ज झालंय. त्यानंतर छान मोगऱ्याचे गजरे देवांना अर्पण केलेत. आणि खरंच घरातली जेव्हा पूजा आपली देवघरातली अशी छान होते ना, तर तेव्हा संपूर्ण घरामध्ये तो एक असा सुगंध आणि ती एक प्रसन्नता अशी संपूर्ण घरामध्ये पसरलेली असते. तर मग संध्याकाळी प्रदोष समयी मी ह्या सेवा सुरू केल्या, ती म्हणजे धनलक्ष्मी कुंचनची सेवा, आणि दुसरं म्हणजे श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन. तर मी सकाळी बाकीच्या आधीच्या ज्या गोष्टी केल्या, देवपूजा वगैरे सगळं वाचन अर्ध, तर ते सकाळी आटपून घेतलं, आणि त्यानंतर संध्याकाळी आता प्रदोष समयी कुंकुमार्चन करणार आहे. तर आज मी थोडंसं वेगळी गोष्ट करते, ती म्हणजे की धनलक्ष्मी कुंचनची जी सेवा आहे, श्रीयंत्राची जी सेवा आहे, तर नेहमी असं म्हटलं जातं की जिथेही भगवान विष्णूंची सेवा केली जाते, भगवान विष्णूंचं नामस्मरण केलं जातं, तर तिथे माता लक्ष्मीचा वास हा असतोच असतो, म्हणजे तिथे माता लक्ष्मी स्थिर होते. तर म्हणून माझ्याकडे दहिवडकर दादांनी दिलेली लक्ष्मी नारायणाची चांदीची मूर्ती आहे. तर मग मी विचार केला की धनलक्ष्मीची मूर्ती आहे, त्यापेक्षा मी आज लक्ष्मी नारायणाच्या मूर्तीचीच इथे पूजा करू. कारण आज अनायसे पौर्णिमा सुद्धा आहे, म्हणून विष्णूंची जास्तीत जास्त सेवा केली जाते. तर म्हणून लक्ष्मी नारायणाच्या मूर्तीची इथे पहिले स्थापना केली. बरेच जण पौर्णिमेला सत्यनारायणाची सेवा करतात, म्हणजे घरच्या घरी सत्यनारायण करतात, तर मला तर तेवढं शक्य होत नाही. मी वर्षातून एकदाच सत्यनारायणाची पूजा करते. तर आज अशा रूपाने बघा विष्णू भगवानांनी माझ्याकडून खरंच संपूर्ण अशी जी पौर्णिमेची पूजा आहे ना, तर ती करून घेतली. या सगळ्या सेवा आणि पूजा बघून तुम्हाला वाटत असेल की माझा अखंड दिवस याच्यामध्ये जात असेल, तर असं नाही आहे. जेव्हा पण पूजा किंवा सेवा काय करते तर तेव्हा मी हे शूट करते, आणि पूजेचा प्रत्येकाला लाभ व्हावा, प्रत्येकाला त्याचं दर्शन व्हावं. बऱ्याच जणांना पूजा करायला जमत नाही, तेवढा वेळ नसतो, तर म्हणून निदान दर्शन जरी घेतलं ना तरी एक जे आत्मिक समाधान असतं ना, तर ते मिळतं. तर म्हणून मी तुम्हाला ज्या ज्या पूजा करते तर त्या तुम्हाला दाखवत असते. तर आता ह्या त्याच समयात आई आहेत ज्यांना मागच्या वेळी स्वामींच्या प्रकट दिनाला लावलं होतं, तेव्हा त्या अतिशय वैतागल्या होत्या, आणि बघा आता किती छान प्रज्वलित होत आहेत. तर माहीत नाही तेव्हा नक्की काय गोष्ट झाली होती आणि काय झालं होतं ते असं. पण आता बघा हे छान मी तुळशींची अशी तुळशी माळा मोठी मला मिळाली होती आणि ती आणली होती मी. तर अनायसे खरं सगळ्या गोष्टींना, म्हणजे जेव्हा असं एकदम मनापासून आपण सगळं करतो ना, तर सर्व गोष्टी बरोबर जुळून येतात. तर जसं विष्णू भगवानांना तुलसी पत्र अर्पण केलं जातं, सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळेला सुद्धा हजार म्हणजे सहस्र तुलसी पत्र अर्पण केलं जातं, तर तसंच हे सहस्र याच्यामध्ये सहस्रापेक्षा पण जास्त पानं असतील तुळशीचे. आणि खूप खूप छान वाटलं मला, म्हणजे खूप छान सेवा जेव्हा आपल्या हातून होते ना, तर तेव्हा एक वेगळंच आनंद आणि वेगळंच समाधान आपल्याला मिळत असतं. आणि माता लक्ष्मीला मोगरा हा खूपच प्रिय आहे, तर मोगऱ्याचा सुगंध असा सुंदर दरवळतो, आणि जिथे सुगंध दरवळतो ना, तर तिथे माता लक्ष्मीचा वास हा असतोच. अशा प्रकारे आपली ही
भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवतेची सेवा झालेली आहे. त्यानंतर मी आजची सेवा करणार आहे ती म्हणजे धनलक्ष्मी कुंचनची. ह्याचा डिटेल व्हिडिओ आधी सुद्धा बनवलेला आहे की ही सेवा कशी करायची, ह्याची उत्तर पूजा सुद्धा कशी करायची त्याचा सुद्धा व्हिडिओ आहे. धनलक्ष्मी कुंचनची जी ही सेवा आहे ना, ही दाक्षिणात्य भागामध्ये जास्त प्रमाणात केली जाते. मी तर म्हणेन की घरोघरी केली जाते आणि खूप चांगल्या गोष्टी आहेत की ज्याने खरंच चांगली पॉझिटिव्हिटी आपल्यापर्यंत येते अशा गोष्टी केल्या तर एकमेकांचं जरी आपण अनुकरण केलं तरी त्यात काहीही गैर नाही असं मला वाटतं. आणि खरंच आपल्या हातून खूप छान सेवा होत आहेत. तर हा पितळेचा कुंचन मी घेतलेला होता ताईंकडून आणि यामध्ये सुरुवातीला आपल्याला थोडं सगळ्या गोष्टी करण्यासाठी वेळ लागतो, पण एकदा जर तुम्ही धनलक्ष्मी कुंचन भरायला सुरुवात केली की प्रत्येक पूजेला मग तुम्हाला काहीच वेळ लागत नाही. अगदी 10 ते 15 मिनिटात ही सेवा होते. ही सेवा करताना किंवा कुठलीही सेवा करताना, आता मी लक्ष्मी मातेची सेवा करते तर लक्ष्मी मातेचा जो मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, तर ह्याचं पठण करत करत आपण या सेवा करायच्या असतात. ही सेवा मी आता नुकतीच सुरू केली आहे त्यामुळे मला याचे असे तेवढे अनुभव नाही आहेत, पण तरीही मला मी या अनुभवांपेक्षा मी सेवेला जास्त महत्व देते की आपण आपलं कर्म करत राहायचं, त्याचं जे फळ आहे तर ते देव आपल्याला कधी ना कधी देणारच. आणि जी सेवा करतो ना त्यातून जे समाधान मिळतं ना, मी तर तेच माझं फळ मानते की मला खूप आनंद मिळतो आणि खूप समाधान मिळतं या सेवा करून. तर अशा प्रकारे बघा धनलक्ष्मी कुंचनची सुद्धा सेवा झालेली आहे. त्यानंतर श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन. श्रीयंत्र तुम्हाला माहिती आहे की लक्ष्मी देवीचं आसन म्हटलं जातं. तर जिथे श्रीयंत्राची पूजा केली जाते, श्रीयंत्राची सेवा केली जाते, तिथे माता लक्ष्मीचा वास हा अखंड आपल्या घरात असतो. आणि मी नेहमी तुम्हाला सांगत असते की माता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा, सोनं, चांदी, नाणी असं नाही, तर आपल्या घरात जी पण शांतता, सुख, समाधान या गोष्टी ज्या हव्या असतात ना, त्या मिळणं हे त्या पैशांपेक्षा सुद्धा कधी कधी जास्त महत्वाचं असतं. तर श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन कसं करायचं ह्याचा पूर्ण असा डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. कारण कसं आहे ना, जे नवीन नवीन सबस्क्रायबर्स बघतात तर मग ते प्रश्न परत विचारत राहतात की ताई हे कसं केलं, ते कसं केलं. तर प्रत्येक जी पण पूजा मी करते त्या पूजेचे डिटेल व्हिडिओ पूर्ण चॅनलवर आपल्या आहेत. ओम श्री श्री महेश्वराय नमः. ॐ श्रीं श्रीं महादेवे नमः. ॐ श्रीं श्रीं महारात्रे नमः. ॐ श्रीं श्रीं पाशिन्ये नमः. त्यानंतर आपलं कुठलंही जे पूजा असते, कुठलंही व्रत असतं, तर ते नैवेद्याशिवाय तर कधीच पूर्ण होत नाही. तर आज नैवेद्याला काय बनवू असं माझा खूप विचार चालू होता. तर नंतर म्हटलं की आज मी अशी छान पौर्णिमेची लक्ष्मीनारायणाची सेवा केलेली आहे, तर जो भगवान विष्णूंना नेहमी आपण बनवतो आणि आवडतो तो म्हणजे महाप्रसाद. तर शिऱ्याचा महाप्रसाद आहे तर तो मी बनवते. बरेच तुम्ही बघत असाल की नैवेद्य माझ्या पूजांमध्ये खूप कमी असतात,
खरंच कमी असतात, कारण पूजेला म्हणजे पूजेला एवढा वेळ लागतो ना, एवढी सगळी पूर्ण पूजा व्यवस्थित झाली पाहिजे असं नेहमी माझा अट्टाहास असतो. आणि त्याच्यामुळे मी नैवेद्याचं नेहमी थोडक्यात आवरायचा प्रयत्न करते, कारण खाण्याच्या गोष्टींना जास्त प्रेफरन्स देण्यापेक्षा मला असं वाटतं की जे आपण पूजा करतोय ती, त्याच्यामध्ये जे आपण मंत्र साधना करतोय, जे आपण स्तोत्र म्हणतोय, तर ते खूप असं वाटतं की ते जास्त प्रमाणात झाले पाहिजे. खाण्याच्या गोष्टी तर नेहमी असतातच, तर म्हणून म्हटलं की छान तरी प्रसादाचा, म्हणजे घरामध्ये जेव्हा असा गोडाचा वास पसरतो ना, तेव्हा आणखीन आपल्याकडे छान काहीतरी असा सण आहे असंच नेहमी आपल्याला वाटतं. तर शिरा म्हणजे प्रसाद बनवताना जे नेहमी आपण कसं सव्वाच्या मापाने घेतो, तर मी सव्वा वाटीचं माप घेते नेहमी, आणि कारण खूप नंतर प्रसाद खूप जास्त होतो आणि मग कधी कधी खाल्ला जात नाही, तर म्हणून नेमकाच जेवढा लागेल किंवा जेवढा खाल्ला जातो तेवढाच मी प्रसाद बनवते. आणि मागच्या वेळी मी तुम्हाला दाखवलं होतं की शिरा बनवायला गेली होती आणि त्याची खीर झाली होती, पण ह्यावेळी तसं झालेलं नाही. त्यावेळी खूप छान असा प्रसाद झाला. ही कढई मी स्पेशली प्रसादासाठीच किंवा नैवेद्यासाठीच, जे नैवेद्याचं जेवण बनतं, भाजी म्हणा, प्रसाद म्हणा किंवा काही, तर ते मी ह्या कढईमध्येच बनवते नेहमी, आणि अतिशय सुंदर बनतं. याच्यामध्ये पितळेची कढी आहे, तुम्ही खरंच पितळेची भांडी जेवणासाठी वापरा, त्यांनी इतकं छान चव येते ना आपल्या जेवणाला. थोडंसं वापरायला थोडंसं कष्ट असतं, पण तेवढंही नाही जेवढं आपण विचार करतोय. तर बघा असा आपला महाप्रसाद खूप छान झालाय. इतर वेळी तुम्ही जो शिरा खाता तो, आणि असा जेव्हा तुम्ही प्रसादाचा शिरा बनवता, या दोघांमधली चव आहे ना ती अतिशय वेगवेगळी, म्हणजे जमीन आसमानचा फरक दोघांमध्ये येऊन जातो. कालच्या सेवा ज्या आपण झाल्या त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला. हा जो व्हिडिओ दिसतोय आता तुम्हाला, तो आजचा व्हिडिओ आहे, कारण काल मी तुम्हाला म्हटलं होतं की रात्री मी जाईन, पण रात्री प्रचंड गर्दी होती आणि मला गर्दीमध्ये अजिबात दर्शनाला जायला आवडत नाही. तर ह्या साड्या बघा देवींच्या, मी मागे तुम्हाला एक साडीचा व्हिडिओ केला होता की जिथे चर्नी रोडला मी मावशीसोबत गेली होती साड्या घ्यायला, तिथून मी या साड्या घेतल्या होत्या. आणि एक नंबर, म्हणजे खूपच सुंदर साड्या आहेत त्या. 10 वार ही साडी आहे, 9 वार पण नाही. आणि याचं सूत आणि त्याची जर तुम्ही बघत असाल, अगदी रिझनेबल. आणि माझं नेहमी असतं की जसं आपल्याला कोणी एखादी वस्तू देतं तर ती आपल्याला आवडत नाही, तर ती आपण घालत नाही, नेसत नाही, तर देवीसाठी, म्हणजे देवी आईला जेव्हा मी एखादी गोष्ट देईन तर ती तिलाही तितकीच आवडली पाहिजे, तिनेही ती नेसली पाहिजे. तर अशा प्रकारेच मी त्या म्हणजे वस्तू घेणार ज्या देवीला देईन. फक्त म्हणजे देवीला चढवायचंय म्हणून काहीतरी घ्यायचं आणि चढवायचं असं माझं कधीच नसतं. तर हे जे काका तुम्हाला इथे दिसतात ना, आता आम्ही मंदिरात आलोय, सकाळी लवकर आलो 7 वाजताच, आणि त्याच्यामुळे खूप फरक पडला भरपूर. सकाळी सकाळी खरंच दर्शनाला जायचं ना, तर सकाळी सकाळी जायचं, खूप प्रसन्न वातावरण वाटतं. तर हे जे हारवाले काका आहे त्यांच्याबद्दल मी सांगत होते तुम्हाला, तर हे अगदी जुने ओळखीचे आहेत. म्हणजे मी लहान होती, लहान होते तेव्हापासून काका आमच्याकडे हार टाकायचे, आणि माझे म्हणजे आईचे, वडिलांचे, माहेरचे, इकडचे ना, यांचे संबंध खूप चांगले आहेत. आणि काका पण स्वभावाने आणि मावशी पण स्वभावाने खूप मस्त आहेत. तर इथे त्यांचं म्हणजे दुकान आहे मंदिराच्या बाहेर. आणि बघा सकाळी सकाळी खूप कमी गर्दी होती, नाही तर रात्री जेव्हा हे आले होते पालखीचं दर्शन घ्यायला, तर ते सांगत होते की संपूर्ण परिसर म्हणजे पूर्ण भरलं होतं. आणि तेव्हा काय होतं ना की आपल्याला अजिबात दर्शन घ्यायला मिळत नाही, फक्त पुढे पुढे ढकलत जातात. आता त्यांची चुकी नाही आहे म्हणा त्याच्यामध्ये, कारण गर्दीच इतकी असते की प्रत्येकाला जर असं वेळ देऊन दर्शन घ्यायला लावलं तर मग काय खरं नाही, मग लोकांना जिथे 1 तास लागेल तिथे 4 तास लागू शकतात. तर म्हणून सकाळीच मी आली दर्शनाला की एकदम छान व्यवस्थित शांतपणे असं दर्शन झालं पाहिजे. आणि बघा तुम्ही येताना मला छान चाफ्याची फुलं सुद्धा मिळाली, मोगऱ्याचा गजरा, शेवंतीच्या वेण्या, म्हणजे देवी आईसाठी जो जो विचार केलाही नव्हता ना तेही तिने मला दिलं. आणि ही तुम्हाला दिसत असेल समोर, तर ही देवीची पालखी निघते. काल जेव्हा पौर्णिमा होती तेव्हा देवीची पालखी निघते, आणि इतकं सुंदर बघा वरती जो त्यांनी मोर बनवलाय, त्याचा छान पिसारा असा फुलवतोय. तर दरवेळी याला काहीतरी वेगवेगळं बनवतात, कधी कोंबडा असतो, कधी मोर असतो, कधी आणखीन काय काय असतं. तर अनायसे मला पालखीचं सुद्धा इतकं सुंदर अक्षरशः डोकं टेकून दर्शन झालं,
त्यामुळे आणखीन भारी वाटलं. आणि आता मी वरती म्हणजे बघा किती लाईन पटपट पटपट गेली. आता व्हिडिओमध्ये तर आणखीनच पटकन दिसत असेल, पण तरी अगदी अर्ध्या तासात दर्शन झालं. आणि मेन म्हणजे की खूप शांत आणि मस्त दर्शन झालं. तर आता मी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केलाय आणि बघा गाभारा किती किती सुंदर सजवलाय. जितका कॅमेरात दिसतो ना त्यापेक्षा खूप पटीने गाभारा सुंदर सजवलाय. देवी आईला पण खूप छान सजवलंय, पण शूट करण्यासाठी जास्त वेळ दिला जात नव्हता कारण भरपूर गर्दी होती तुम्हाला दिसत असेल. म्हणजे जितकं काही कॅप्चर करता आलं, जितकं तुम्हाला म्हणा देवीला दाखवता आलं, दर्शन देता आलं, तितकं मी देण्याचा तुम्हाला प्रयत्न केला. इथे देवीच्या मंदिराच्या शेजारीच प्रभू रामचंद्रांचं असं सुंदर असं मंदिर आहे. काल हनुमान जयंती सुद्धा होती, त्याच्यामुळे सुद्धा इथे खूप गर्दी होती कारण इथे हनुमानांची सुद्धा म्हणजे हनुमान सुद्धा आहेत. तर खूप इथे पण खूप छान म्हणजे एका ठिकाणी आलं तर एका वेळेस दोन्ही दर्शन होऊन जातात. ते इथे सुद्धा छान मी रामरक्षा स्तोत्राचं पठण केलं आणि एकदा कॅमेरामॅनची सुद्धा तुम्हाला झलक दाखवते कारण बिचारे फक्त कॅमेरा घेऊन शूट करत असतात, दिसत नाहीत समोर. तर जो तुपाचा दिवा मी आणला होता ना तो मी इथे लावला, देवीच्या इथे लावायला आणला होता पण तिथे लावता नाही आला, तो म्हणून मी इथे लावला. आणि त्यानंतर हे सगळे दादा आहेत जे नेहमी इथे हार वगैरे जे पण आम्हाला लागतं ते नेहमी इथे असतात. तर आता जस्ट आलो मंदिरातून आणि इतकं छान दर्शन झालं ना आमचं, खूप मस्त एकदम आरामात आणि छान डोकं टेकवायला सगळीकडे असं दर्शन झालं ना की खूप बरं वाटतं. भले जवळ का असे ना पण आपण आपला चांगला वेळ काढून म्हणजे देवासाठी जातो ना तर ते खरंच पावन होतं. नाहीतर का होतं नंतर मग ते 7:30 का 7:45 मला वाटतं मग देवीला शृंगार किंवा अभिषेक वगैरे करायला घेतात आणि मग बंद करतात दरवाजे. मग मला ते टेन्शन होतं जाताना की भेटतंय की नाही भेटतंय की नाही, पण खूप मस्त दर्शन झालं. है ना, तुमचं कसं झालं दर्शन? लवकर उठून झालं, लवकर उठल्याशिवाय काहीच होत नाही. खूप छान झालं आणि सकाळचा आता मला वाटतं दरवर्षी आपण संध्याकाळी उठी भरतो पण यावेळेस पहिल्या टाइम सकाळी उठी भरली. छान झालं आणि सगळं व्यवस्थित म्हणजे दुःख पण कमी असतात आणि सकाळी असं प्रसन्न वाटतं आपल्याला दर्शन घ्यायला. रात्रीचं कसं गर्दी पण काल खूपच होती तर म्हणून मी यांना म्हटलं सकाळी आपण जाऊ आणि सकाळी मस्त आणि खरंच खूप छान दर्शन झालं. तर तिसाई देवीची यात्राचं आता मी देवीचं तुम्हाला दाखवलंय पण यात्रेचा पण एक छान व्हिडिओ येईल आता. आणि तुम्ही पण या यात्रेला मस्त मजा करा. वर्षातून एकदाच असते इथे, एवढी मोठी यात्रा असते आणि आता हे खूप कमी झालंय. या ज्या यात्रा जत्रा या गोष्टी खूप कमी झाल्यात, मग त्या आपणच पुढे चालू ठेवल्या पाहिजेत. आणि लोक आले तर त्या लोकांना सुद्धा तेवढा रोजगार पण मिळून जातो. तर म्हणून नक्की या. छान संध्याकाळचं काय एवढं गरम होत नाही रात्रीचं, छान वाटतं. तर नक्की या. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.